लेवलला जर समजा राहुल गांधींनंतर अध्यक्षपद जे द्यायचंय ते अजून असं प्रबळ असं उमेदवार त्या ठिकाणी त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. तसं मी काय सांगा, उद्याच्या काँग्रेसने आपलं नेतृत्व कोणाला सोपं हा काँग्रेस ठरणार. जर समजा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रश्न महाराष्ट्रात आला तर ते काही काँग्रेस ठरणार, महाराष्ट्रातले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ठरवतील. तसंच काँग्रेसचं नेतृत्व कोणाकडे असावं ही काँग्रेसची लीडरशिप सर्व देशातली ठरेल. त्याच्यानंतर काय माझ्या मनात शंका नाही. राज्यातला एक विषय विचारतो की राज्यपालांनी अजून देखील 12 आमदारांसंदर्भात निर्णय घेतला नाही. असं की राज्यपालांच्यावरची जी जबाबदारी असते आणि घटनेनं राज्य सरकारला मंत्रिमंडळाला जे अधिकार आहे त्या अधिकाराच्यानुसार शिफारस झालेल्या गोष्टीची अंमलबजावणी करण्याची ही जबाबदारी राज्यपालांची असते. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये लोकशाहीतली आणि घटनेनं असलेली जबाबदारी न पाळणारं राज्यपाल कधी महाराष्ट्राने पाहिला नाही. हा चमत्कार सध्याच्या राज्यपालांनी केलेला आहे. दुर्दैवाची गोष्ट आहे. आमची अपेक्षा खरं म्हणलं तर अशी होती की मोदी साहेब स्वतः ते ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळेला राज्यपालांच्याकडून त्यांना अशाच प्रकारची अडवणूक केल्याच्या बद्दलची त्यांची तक्रार होती आणि ती तक्रार त्यांनी अनेक ठिकाणी मांडल्याचं माझ्या पाहण्यात होतं. आणि त्यांना हे दुर्दैवानं सहन करावं लागलं. आज ते त्यांच्या राज्यातसुद्धा महाराष्ट्रासारख्या राज्यात इथले राज्यपाल करतायत आणि असं असताना केंद्र सरकार बघ्याची भूमिका घेत आहे ही गोष्ट चिंता देणार आहे. असं आहे की 5 राज्याच्या निवडणुकीच्याबद्दल आज सांगणं कठीण आहे कारण शेवटी लोक निर्णय घेत असतात. पण त्या राज्यांची जी स्थिती मला माहिती आहे त्याच्यामध्ये माझ्या दृष्टीनं आज केरळमध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह डावे एकत्र आलेले आहेत ते आज राज्यही त्यांच्या हातात आहे. आम्हाला क्लिअरकट बहुमत मिळेल याच्यातील शंका नाही. केरळ, त्याच्यानंतर शेजारचं राज्य तामिळनाडू आणि तामिळनाडूची आजची परिस्थिती लोकांचा एकंदर मनाचा कौल हा स्टॅलिन DMK यांच्या बाजूने आहे आणि ते उद्या राज्याचं सूत्र हातामध्ये घेतील आणि लोक त्यांना मोठ्या संख्येनं पाठिंबा देतील याच्याबद्दल माझ्या मनामध्ये काही शंका नाही. तिसरं राज्य पश्चिम बंगाल आणि पश्चिम बंगालमध्ये आज केंद्र सरकार विशेषतः भारतीय जनता पार्टी सत्तेचा पूर्ण गैरवापर करून त्या ठिकाणी एक जी भगिनी आपल्या राज्यातल्या लोकांच्यासाठी संघर्ष करते तिच्यावर सगळ्यांनी एक प्रकारचा राजकीय हल्ला करण्याच्या संबंधीची भूमिका घेतली. आज बंगालमधले लोक हे स्वाभिमानी असतात. बंगाली संस्कृती, बंगाली मन याच्यावर आघात करण्याच्या संबंधीचा प्रयत्न कुणी केला तर समज राज्य एकसंघ होतं आणि त्यासंबंधीची प्रतिक्रिया ही व्यक्त करतं. आणि त्यामुळं कुणी काही म्हणत असलं तरी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखालचं सरकार त्या ठिकाणी येईल याची मला पूर्ण खात्री आहे. त्यानंतरचं राज्य आज उद्या ह्याचं आहे आसामचं आहे. आणि साधारणतः आसामची जी परिस्थिती मला ठाऊक आहे आणि आमच्या सहकाऱ्यांची जी आमचं बोलणं चाललं आहे त्याच्यातून आज आसाममध्ये भारतीय जनता पार्टीला BJP त्यांचं राज्यचित आहे आणि आज त्यांची स्थिती ही तुलनात्मकदृष्ट्या इतरांच्यापेक्षा अधिक चांगली आहे. म्हणजे एका ठिकाणी भाजपचं राज्य येईल आणि अन्य ठिकाणी भाजपचा पराभव होऊन अन्य राजकीय पक्षांच्या हातात सत्ता येईल हा ट्रेंड आहे. आणि हा 5 राज्यातला ट्रेंड हा एक देशाला एक नवीन दिशा देणारा ठरेल याच्याबद्दलची मला खात्री आहे. साहेब, काँग्रेसला एकंदरीत सचिन वाजे प्रकरण असेल किंवा पाठीमागचा एक विषय असेल काय
सचिन वाजेंच्या संदर्भात काल त्यांना शेवटी अटक केली. मी काय सांगू शकणार ह्या लहान प्रश्न स्थानिक चिखलेचे सांगते ही काय राज्याचं धोरण नाही. साक्षी महाराजांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांना खलिस्तानी आणि आतंकवादी म्हटलंय. बोलण्याच्या संबंधीचं काही लोकांचं एक वैशिष्ट्य असतं. आज शेतकऱ्यांना कोणते खालिस्तानवादी म्हणत असेल किंवा आणखीन दहशतवादी म्हणत असेल तर अशा लोकांच्या त्यांचं काय भाष्य करायचं, आपण महत्त्व न देणं हीच त्याला उत्तर आहे. शेतकरी आंदोलनाला 100 दिवस होऊन गेले तरी पण सरकार त्यांच्याकडे लक्ष देत नाही. शेतकरी आंदोलनाला 100 दिवस उलटून गेलं दिल्ली सीमेच्या वरती बसलेले तरी आजपर्यंत सरकार त्यांच्या मागण्या पूर्ण करत नाही. आता म्हणजे आता या पार्लमेंट उद्या सुरू होईल. मला वाटतं की काल पार्लमेंट जे बंद पडलं ते शेतकऱ्यांच्या मागण्याच्या संदर्भात केंद्र सरकारने भूमिका समंजसपणाची घेतली नाही, त्यामुळे सभागृह चालू शकलं. राज्यसभाही चालली नाही, लोकसभाही चालली नाही. आता उद्या काय होतं ते बघायचं. पण या प्रश्नावर शेतकरी जसे अस्वस्थ आहेत तसं संसदसुद्धा अस्वस्थ आहे आणि त्यामुळे त्याची प्रतिक्रिया काही ना काहीशी उद्या उमटेल असं कुणी म्हणलं तर त्यामध्ये काही चुकीचं नाही. सर, राज्यातला शेतकरी देखील आपल्या आशेवर आहे. आपण म्हणजे त्यांना मदत पाहिजे, म्हणजे अवकाळी पाऊस असेल किंवा गारपीट असेल. हे माझ्या कमी काय आता मंत्री म्हणजे आपण सगळं सरकारचे आहे तर काय मार्गदर्शन करा अशा. मला कुणी मार्गदर्शन विचारलं नाही, काही नाही. राज्य सरकार हे योग्य निर्णय घेणार आहे आणि माझी खात्री आहे की आज फायनान्शियलदृष्ट्या महाराष्ट्र कधी नव्हतं एवढं आर्थिक संकटात आहे, पण तरीही यातनं काहीतरी मार्ग काढतील याची मला खात्री आहे.